नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन्ही इंडायसिस मध्ये एक जबरदस्त तेजी मार्केटमध्ये दिसून आली आहे. निफ्टी जो आहे तो 144 पॉईंटसह अपसाईडला क्लोज झालाय. बँक निफ्टी देखील मित्रांनो 231 पॉईंटसह काय झालाय, हायर साईडला आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्लोज झालाय. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एक महत्वाची नोंद घेण्यासारखी गोष्ट जी आहे ती खूप महत्वाची आहे. आज मार्केटमधले मित्रांनो ऑलमोस्ट एनर्जी सेक्टर जर सोडला तर सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये कमी अधिक प्रमाणात तेजी दिसून आली. त्यातल्या त्यात मित्रांनो निफ्टी ऍटो इंडायसिस जो आहे या इंडायसिसमध्ये मात्र मित्रांनो तुफान अशी तेजी दिसून आली. 4.39% हा इंडायसिस जे आहे ते हायर साईडला क्लोज झाले. ऍटोमोबाईल सेक्टरमध्ये मित्रांनो टाटा मोटर्समध्ये जबरदस्त रॅली जी आहे ती दिसून आली. आणि ही जी रॅली मित्रांनो ऍटोमोबाईल सेक्टरमध्ये आज दिसून आली, ही रॅली का दिसून आली हे पण तितकंच काय त्या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्रांनो, जसं की आजपासून तुम्हाला माहिती आहे घटस्थापना होऊन नवरात्रीला सुरुवात झाली. आपल्या इंडियन कल्चरनुसार किंवा हिंदू कल्चरमध्ये फेस्टिवल सीझन ज्याला म्हणतो हा फेस्टिवल सीझन आजपासून सुरू होतोय. आणि फेस्टिवल सीझन मध्ये मेनली मित्रांनो आपल्या इकडे ऍटोमोबाईल कंपन्यांना खूप डिमांड असते. कुणी 4 व्हीलर गाडी घेतं, कुणी 2 व्हीलर गाडी घेतं, कुणी कमर्शियल व्हीकल घेतं, त्यांना प्रचंड डिमांड जे आहे ते का चांगल्या कार्याची सुरुवात ह्या फेस्टिवल सीझन पासून केली जाते. ते एक रिझन आहे. जबरदस्त बुकिंग आहे गाड्यांचं, जबरदस्त सेल देखील होताना तुम्हाला दिसून येते. त्याचबरोबर मित्रांनो ह्या ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये तेजी येण्यापाठी मला अजून एक महत्वाचं कारण आहे, ते म्हणजे प्रोडक्शन लिंक इन्सेंटिव्ह स्कीम जे आहे ते गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं ऑलरेडी इनिशिएट घेतले. त्याचे साईज जे आहे ते ऑलमोस्ट 26,000 करोड रुपये आहे. आणि जे इलेक्ट्रिकल व्हीकल इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यासाठी मदत करण्याचं काम जे आहे ते करत असलेलं तुम्हाला दिसून येते. आणि टाटा मोटरच्या स्टॉकमध्ये तर ऑलमोस्ट अप्पर सर्किट लागलं होतं, त्यानंतर पण तो स्टॉक 2% हायर साईडला जाऊन क्लोज झाला. म्हणजे ऑलमोस्ट 12% रॅली जी आहे ती टाटा मोटर्समध्ये आज दिसून आले. त्याचबरोबर मित्रांनो कन्झम्पशन असेल ब्रॉडली मार्केटचा जर विचार केला तर निफ्टी 500 असेल, निफ्टी 200 असेल, निफ्टी 100 असेल, निफ्टी 50 बँक कमोडिटी फायनान्शियल सर्व्हिस आणि एफएमसीजी सर्वच्या सर्व सेक्टरमध्ये मित्रांनो मार्केटमध्ये आज क्लिअरली आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला एक तेजी जी आहे ती दिसून आली. मित्रांनो विशेषतः तुम्ही जर बँक निफ्टी आणि निफ्टी इंडायसिसचा जर विचार केला आणि ह्या दोन्ही इंडायसिसचं टेक्निकल सेटअप जर बघितलं तर हे टेक्निकल सेटअप काय सांगतं मित्रांनो, हे दोन्ही इंडायसिसचं टेक्निकल सेटअप अजून देखील पूर्णपणे बुलिश आहे. आज मार्केट भलेही गॅप अप ओपन होऊन वरून डाऊन साईडला मार्केट थोडंफार प्रॉफिट बुकिंग झाल्याचं दिसून येते. निफ्टीमध्ये असेल किंवा बँक निफ्टीमध्ये देखील सेम कंडिशन आज असलेलं तुम्हाला दिसून येते. म्हणजे निफ्टी नंतर खूप छोट्या रेंजमध्ये कारभार केला. बँक निफ्टी पण मित्रांनो ऑलमोस्ट 200-250 पॉईंटच्या रेंजमध्ये जो आहे तो आज दिवसभर काय केलाय कारभार केलेला तुम्हाला क्लिअरली दिसून येतो. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनसाठी मी काल व्हिडिओ बनवला होता, पण तरी पण आपला टेलिग्राम चॅनल असेल, बाजार बुल असेल किंवा माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल असेल, ह्या दोन्ही टेलिग्राम चॅनलवरती काय केलं होतं मी त्या ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या लेवल जे आहे ते ऑलरेडी तुम्हाला शेअर केलं होतं. मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण निफ्टी आणि बँक निफ्टीवरती बुलिश होतो. आणि हे बुलिश असताना आपल्यासाठी आपण निफ्टीवरती लॉंग पोझिशन कुठून घेणार होतो, बँक निफ्टीवरती 37,780 वरून आपण बँक निफ्टीवरती बुलिश व्ह्यू होता मित्रांनो आपला. आणि या ठिकाणी जर तुम्ही बुलिश व्ह्यू ठेवला असता तर त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला कोणतं टार्गेट मिळालं असतं, तर आज निफ्टी बँक निफ्टीन जो हाय तयार केला 37,923 हाय तयार केला. आणि मार्केटच मुळात काय झालं होतं मित्रांनो त्या ठिकाणी गॅप अप ओपन झालं होतं. आणि गॅप अप ओपन झाल्यानंतर मार्केटमध्ये जास्त रॅली जी आहे ती हायर साईडला आलेली नाही, फक्त 30-32 पॉईंट मार्केट काय झाले ओपन झाल्यानंतर वरती आला. आणि त्यानंतर बँक निफ्टी एका रेंजमध्ये कन्सोलिडेशन फेज मध्ये काय झालं होतं त्या ठिकाणी अडकलं होतं. आणि आपला बँक निफ्टी होते बेरिश 37,466. म्हणजे मित्रांनो आपला बाईंग आणि सेलिंगचा मधला जो झोन आहे त्याला नो ट्रेडिंग झोन असं आपण संबोधतो. त्या नो ट्रेडिंग झोन मध्ये आज दिवसभर मार्केटनं काय केलं त्या ठिकाणी ट्रेड केला दिसून होते. सेम त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीवरती आपला व्ह्यू बुलिश होता आणि निफ्टीला आपण 17,668 वरून बाय करणार होतो. परंतु एक्झॅक्ट निफ्टी मित्रांनो ओपनच कुठं झाला तर आपलं जे 2 नंबरचं टार्गेट होतं, 2 नंबरचं टार्गेट काय होतं 17,822 हे टार्गेट होतं. आणि त्या ठिकाणी काय झालं होतं निफ्टी डायरेक्ट ओपन झाला होता. आणि या ठिकाणी निफ्टी ओपन झाल्यानंतर मित्रांनो निफ्टीनं तो हाय तयार केला होता 17,857. म्हणजे साधारणतः मित्रांनो आपलं जे तिसरं टार्गेट होतं 17,862 त्या टार्गेट पर्यंत मार्केट जाऊन आलं. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कोणतीही लॉंग साईडला पोझिशन घेता आलंय. दुसरं मित्रांनो निफ्टीला जर शॉर्ट करायचं असतं तर निफ्टी शॉर्ट कुठून होता हे खूप महत्वाचं. मित्रांनो आपल्याला निफ्टीला सेल करायचं होतं 17,672 वरून आणि आजचा मित्रांनो निफ्टीचा लो तयार झालाय 17,663. म्हणजे त्या ठिकाणी 100 पॉईंटचा डिफरन्स राहिलाय. म्हणजे मार्केट मित्रांनो नो ट्रेडिंग झोन जो आहे आपण डिफाईन केला त्या नो ट्रेडिंग झोन मध्ये दिवसभर काय केले मार्केटनं टेक्निकली. आणि आज जसं की वीकली एक्सपायरी असल्यामुळे ह्या एक्सपायरी रिलेटेड मूव्ह मार्केटमध्ये कोणती आलं नाही. मार्केट एका गॅप अप ओपन होऊन एका रेंजमध्ये काय झालं होतं दिवसभर ट्रॅप झालेलं तुम्हाला क्लिअरली दिसून येतं. मित्रांनो आज मार्केटनं काय केलं हे खूप महत्वाचं आणि त्याच्यामध्येच तुम्हाला मित्रांनो उद्याच्या मार्केटचा फुटप्रिंट जे आहे ते असलेलं त्या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. विशेषतः 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर निफ्टी इंडायसिस जर विचारात घेतला
तर सुरुवातीला ओपन झाल्यानंतर मित्रांनो मार्केटमध्ये कोणतीही मुवमेंट नव्हती, खूप एका छोट्या रेंजमध्ये मार्केट अडकलं होतं. त्यानंतर 10 मिनिटांसाठी मार्केट वरती गेलं, परत मार्केट काय झालं होतं 15 अर्ध्या तासासाठी 15-15 मिनिटं त्या टाइमफ्रेमवर मार्केट वर गेलं, परत निफ्टी इंडायसेस काय झालं होतं एका रेंजमध्ये अडकलं होता. आणि फायनली एंड ऑफ द डे मार्केट जे क्लोज झालं ते सकाळच्या ऑलमोस्ट एक रेंज तयार केली होती, ह्या रेंजमध्ये निफ्टी इंडायसेस अडकला होता. बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट ती सिच्युएशन आहे मित्रांनो. मी इव्हन आपल्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलला सकाळी 9:28 एक मेसेज टाकला होता आणि सांगितलं होतं बँक निफ्टी जो आहे तो 38,000 ते 37,800 या रेंजमध्ये काय करेल, जास्त तर टाइम स्पेंड करेल. आणि एक्झॅक्ट मित्रांनो 5-10 मिनिटाचं जर 15-20 मिनिटाचं जर टाइम फ्रेम सोडला तर ऑलमोस्ट ह्या रेंजमध्ये मार्केटनं काय केले प्ले केलेला आहे. म्हणजे डाऊन साईडला 100 पॉईंट फक्त बँक निफ्टी आपल्या रेंजच्या गेला होता, तो पण फक्त 5 ते 7 मिनिटांसाठी मार्केटने स्पाईक डाऊन साईड लागली होती आणि त्यानंतर बँक निफ्टी एका रेंजमध्ये थांबला. म्हणजे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, काय सांगतोय मी हे काळजीपूर्वक ऐका मित्रांनो, ऑप्शन ट्रेडिंग करणं, ऑप्शन ट्रेडिंग मधून पैसा कमवणं हे कुणाही आयऱ्या गायऱ्याचं काम नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. इव्हन तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग बंद केलं तरी चालेल, कारण का ऑप्शन ट्रेडिंग मध्ये मित्रांनो कसं असतं माहितीये का, ऑप्शन ट्रेडिंग मध्ये ऑप्शन बायरची मुळात विनिंग प्रोबॅबिलिटी 20 ते 25%. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला 100% खरा असाल, 100% तुम्ही बरोबर राईट डिसिजन घ्याल, त्यावेळेला मित्रांनो मार्केटमध्ये तुमची कुठे विनिंग प्रॉबॅबिलिटी जी आहे ना ती 25%च्या आसपास म्हणते. ऑलमोस्ट 75% टाइम मित्रांनो मार्केटमध्ये जी विनिंग प्रॉबॅबिलिटी असते ती ऑप्शन सेलरची असते, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्यामुळे ऑप्शन बाईंग करत असताना तुम्ही कमीत कमी पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून काय केलं पाहिजे, त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. त्याचबरोबर टार्गेट ठेवताना देखील एक काळजीपूर्वक एक आयडियल टार्गेट ठेवलं पाहिजे, पर्सेंटेज ऑफ रिटर्न मध्ये कॅल्क्युलेशन केलं पाहिजे आणि कॅल्क्युलेट रिस्क घेतली पाहिजे. बरेच लोक ट्रेडिंग करताना 2-2, 3-3, 4-4, 5-5 लॉट घेतात, 10-10, 20-20 हजाराचा स्क्रीनवर लॉस दिसेपर्यंत पोझिशन होल्ड करतात आणि त्यानंतर फोन करून मेसेज करून विचारतात की सर आम्ही काय करायला पाहिजे. मित्रांनो तुम्हाला खरंच जर स्टॉक मार्केटमधून पैसा कमवायचा असेल, ऑप्शन ट्रेडिंग मधून पैसा कमवायचा असेल आणि तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये इकॉनॉमिक फ्रीडम अचीव करायचं असेल तर मित्रांनो रूल बेस्ड काम करायला सुरू करा. कुणालाही दुसऱ्याला दोष देऊ नका, मार्केटला दोष देऊ नका, तुमच्या स्ट्रॅटेजीला दोष देऊ नका, तुमच्या सिस्टमला दोष देऊ नका. तो दोष मित्रांनो तुमच्या सिस्टममध्ये तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये नाहीये. तुम्ही किती रूल बेस्ड काम करताय, किती कन्सिस्टन्सी तुमच्या स्ट्रॅटेजीवर कन्व्हिक्शन ठेवून काम करताय, ह्याच्यामध्ये मित्रांनो तुमचं सक्सेस जे आहे ते डिपेंड असतं. मित्रांनो मार्केटमध्ये आजपर्यंत एकही अशी स्ट्रॅटेजी तयार झाली नाही, आजपर्यंत एकही असं टेक्निक तयार झालं नाही जे 100% दररोज मार्केटमध्ये काम करतं. कितीही भारी स्ट्रॅटेजी असू द्या, तुमची 5,000 स्ट्रॅटेजी असू द्या, 1,00,000 असू द्या, 2,00,000 स्ट्रॅटेजी असू द्या, ती स्ट्रॅटेजी मित्रांनो एका सिलेक्टेड टाइम फ्रेम मध्ये वर्क करते, एका सिलेक्टेड मोमेंटम स्टेज मध्ये ती स्ट्रॅटेजी काय करत असते काम करत असते. आणि मोस्ट ऑफ टाइम हेच तर मार्केटचं वैशिष्ट्य आहे, हेच तर मार्केटचं बिहेव्हिअर आहे. प्रत्येक स्ट्रॅटेजी फेल करण्याची कपॅसिटी जी आहे ना मित्रांनो मार्केटची आहे. आणि मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल, हा तुम्हाला इम्पॅरिकल डेटा कुणीही सांगणार नाही. मी सांगतोय की बाबा तुम्ही किती जरी अॅक्युरेसी आणली, किती जरी विनिंग प्रॉबॅबिलिटी वाढवण्याचा प्रयत्न केला, किती जरी भारी स्टडी केला मार्केटमध्ये, तर मित्रांनो अजूनपर्यंत स्टॉक मार्केटमध्ये अॅक्युरेसीच्या बाबतीत कुणीही 65%च्या वरती पोहोचलेलं नाही. काय सांगतोय मी, 65%च्या वर मार्केटमध्ये लॉंग ट्रेडमध्ये कुणीही विनिंग प्रॉबॅबिलिटी तयार करू शकत नाही, हे पहिल्यांदा तुम्ही गृहित धरा आणि ह्याच्यावरती काम सुरू करा. म्हणजे मार्केटची जर हायएस्ट अॅक्युरेसी 65% येणार असेल तर तुम्ही आणि मी काय घेऊन बसलाय, तुम्ही मार्केटमध्ये पैसा कमवणार, मार्केट असंच मुवमेंट देणार आहे, याच पद्धतीनं मार्केट ट्रॅप करणार आहे. मित्रांनो मार्केट पाठीमागच्या 1 वर्षापासून ज्या पद्धतीनं हायर साईडला आलंय, अजून इथून मार्केट किती वाढणार आहे, वाढून वाढून समजा अजून मार्केट 10% वाढेल, 15% वाढेल, नाही असं नाही. पण मित्रांनो हे मार्केट एका रात्रीत वाढणार नाही, पहिल्यांदा लक्षात घ्या. मार्केट हायर साईडला जाईल ना ते छोट्या छोट्या मुवमेंट घेत हायर साईडला मार्केट जाईल, लोकांना ट्रॅप करत जाईल आणि इथं ऑप्शन बायरचा पैसा बनणार नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्हाला जर मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर कन्सिस्टन्सी बेसिसवर रूल बेस्ड काम करा. त्याचबरोबर मित्रांनो लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करा. ऑप्शन बाईंग हा खूप रिस्की बिझनेस मानला होतो मार्केटमधला, कारण इथे इतका इझी पैसा जो दिसतोय ना जगात, जिथं जिथे इझी पैसा दिसेल ते इझी काहीही नसतं, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याच्या पाठीमागे खूप मोठ्या पेन्स असतात, हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. मित्रांनो तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड तुमचा उद्याच्या कशा पद्धतीचा बनवू शकतो हे काय करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला बघावं लागेल. ओके, तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं, सर्वात महत्वाचं काय आपल्यासाठी मित्रांनो, तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचं असेल तर कुठे ट्रेड बनवू शकतो आपला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टीवरती जर तुम्हाला बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा तुम्हाला बँक निफ्टीवरती, तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जोपर्यंत बँक निफ्टी एका रेंजच्या वरती जात नाही तोपर्यंत बँक निफ्टीवरती कुठल्याही परिस्थितीत तुम्ही बुलिश व्ह्यू जो आहे तो त्या ठिकाणी ठेवू नका. हा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आपल्याला बँक निफ्टीवर,
तर मित्रांनो उद्या बँक निफ्टी इंडायसेस आपल्याला बाय करायचा आहे 37,927 वरून बँक निफ्टी बाय करायचा आहे. मित्रांनो आज ऑप्शनचा डेटा इतका रिलायबल असत नाही कारण का नेक्स्ट एक्सपायरी मध्ये आपल्या इंडियामध्ये खूप कमी लोक ट्रेडिंग करतात त्यामुळे चालू एक्सपायरीला मोस्ट ऑफ पोझिशन काय झाले असतात क्लोज झालेले असतात. त्यामुळे मित्रांनो आपल्याला नेक्स्ट एक्सपायरीचा या ठिकाणी ऑप्शनचा डेटा बघण्यामध्ये काही अर्थ नाही. मित्रांनो पण दुसरा एक प्रॉब्लेम आहे जरी मी टेक्निकली तुम्हाला सांगत असेल 37,927 वरून बँक निफ्टी बुलिश आहे लॉंग आहे पण मित्रांनो 38,000 असेल 38,100 असेल या स्ट्राइक प्राइसला अजून देखील खूप मोठा कॉल रायटर जो आहे तो मार्केटमध्ये आहे त्यामुळे ते टफ रेजिस्टन्स किंवा टफ चॅलेंज आहे ते मार्केटसाठी असणार आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे बँक निफ्टी तुम्हाला बाय करायचं बँक निफ्टी बाय अबाव 37,927 वरून बँक निफ्टी बाय करा 38,066 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल कारण का मित्रांनो मुळात 37,927 ते 38,066 हा जो झोन आहे मित्रांनो हा मुळात सेलिंग प्रेशर झोन आहे. या ठिकाणी कॉल रायटर हिव्हिली ऍक्टिव्ह आहे मेन स्ट्राईक प्राइसला त्यामुळे हा एक सप्लाय झोन आहे आणि हा सप्लाय झोन जर उद्या मार्केटने गॅप अप ओपन होऊन जर बाहेर काढला तर त्या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला मार्केटमध्ये शार्प मुवमेंट जे आहे ते काय होऊ शकते हायर साईडला भेटू शकते ही शक्यता त्या ठिकाणी नाकारता येत नाही. त्यामुळे मित्रांनो 38,066 पहिलं टार्गेट असेल त्यानंतर 38,210 टार्गेट असेल त्यानंतर 38,485 टार्गेट असेल आणि त्यानंतर मित्रांनो 38,533 वरती जर बँक निफ्टी होल्ड झाला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तर मित्रांनो बँक निफ्टी 38,700 पर्यंत काय होऊ शकतो त्या ठिकाणी इझिली जाऊ शकतो किंवा त्याच्या प्लस देखील मार्केटची जाण्याची कपॅसिटी पोटेन्शियल इतकी आहे. कारण का मित्रांनो मार्केटमध्ये जर प्रॉफिट बुकिंग होणार असतं तर ते आजच्या एक्सपायरीलाच मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग व्हायला पाहिजे होतं मार्केट डाऊन साईडला जायला पाहिजे होतं पण त्या ठिकाणी मार्केट त्या पद्धतीनं रिॲक्ट झालेलं नाही मार्केट डाऊन साईडला आलेलं नाही. त्याचा अर्थ क्लिअर आहे मित्रांनो ग्लोबल सेंटिमेंट उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी जर पॉझिटिव्ह असतील स्टेबल असतील तर आपण उद्या लॉंग साईडला पोझिशन घेणार आहे. इनकेस ओव्हरनाईट कॅरी काय ओव्हरनाईट मध्ये काही ग्लोबल सेंटिमेंट चेंज झाला कुठलं महत्वाचं मेजर स्टेटमेंट आलं काही इकॉनॉमिक डिसिजन मध्ये काही चेंजेस झाले तर त्या सिनारीवरती मित्रांनो त्या ठिकाणी मार्केट काय होईल निगेटिव्ह सेंटिमेंट मध्ये जायला सुरुवात करेल. पण ऑलमोस्ट सध्याच्या कंडिशनचा जर विचार केला तर मार्केटवरती आपल्याला टेक्निकल जे सेटअप आहे आणि ज्या पद्धतीचं ऑप्शनचं सेटअप आहे याच्यानुसार आपल्याला मार्केटवरती जो व्ह्यू ठेवायचा आहे तो कसा व्ह्यू ठेवायचा आहे तर या ठिकाणी पूर्णपणे बुलिश व्ह्यू जो आहे तो या ठिकाणी मार्केटवर ठेवायचा. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो बँक निफ्टीला जर सेल करायचं असेल तर कुठून सेल करू शकता बँक निफ्टीला तर मित्रांनो बँक निफ्टी उद्या तुम्हाला सेल करत असताना खूप काळजी जी आहे ती या ठिकाणी घ्यावी लागेल. आणि हा बँक निफ्टी बेरिश कुठून होईल माहिती का जोपर्यंत 37,466 खाली जात नाही बँक निफ्टी तोपर्यंत बेरिश व्ह्यू बँक निफ्टीवरती ठेवू नका. मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बँक निफ्टीचा नो ट्रेडिंग झोन ऑलमोस्ट 450-450 पॉईंट असणार आहे. हे पहिल्यांदा लक्षात घ्या कारण का ह्या रेंजच्या बाहेर जोपर्यंत बँक निफ्टी जाणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला एक मोठी मुवमेंट मार्केटमध्ये त्या ठिकाणी मिळणार नाही. बँक निफ्टी सेल करायचं कुठून सेल करायचं आहे तुम्हाला बँक निफ्टी तर 37,466 खाली बँक निफ्टी गेल्यानंतर काय करा त्या ठिकाणी सेल करा सॉरी हा बँक निफ्टी 466 खाली काय करा सेल करा. या सिनारीवरती मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टी मध्ये जे पहिलं टार्गेट भेटेल ते कोणतं टार्गेट भेटेल पहिलं टार्गेट भेटेल साधारणतः 254 37,254 हे पहिलं टार्गेट भेटेल 37,254 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 37,060 हे टार्गेट जे आहे ते तुम्हाला काय करेल बँक निफ्टी मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये इझिली भेटू शकतं. ह्याच्या खाली मार्केट जाणं आपल्याला अपेक्षित नाही. ह्या लेवलवरती काळजीपूर्वक उद्या तुम्हाला काय करायचं आहे ट्रेड करायचं. मित्रांनो उद्या निफ्टीवरती जर बुलिश व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बुलिश व्ह्यू आपण निफ्टीवरती कुठून ठेवू शकतो तर मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये निफ्टी जोपर्यंत 17,858 वरती जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बुलिश व्ह्यू ठेवू नका. म्हणजे निफ्टी लॉंग कुठून करायचं निफ्टीवरती पोझिशन निफ्टी बाय अबाव 17,858 निफ्टी बाय करा 17,890 हे पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 17,916 हे टार्गेट भेटेल त्यानंतर 17,948 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर मित्रांनो 18,000 हे टार्गेट जे आहे ते काय होईल तुम्हाला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये भेटणार. मित्रांनो हा जो फेस्टिवल सीझन आहे ना हा गॅरंटेड मार्केटला 18,000 पार येऊन जाईल. काय सांगतोय मी हा जो फेस्टिवल सीझन सुरू झालाय हा फेस्टिवल सीझन मार्केटला गॅरंटेड पुढल्या 1 ते 2 दिवसात 3 ट्रेडिंग सेशन मध्ये 18,000 पार करणार आहे. पहिल्या लक्षात घ्या आपला मार्केटवरचा युग रात्र आजच्या गुरुवारची एक्सपायरी 18,000 मार्केट त्या ठिकाणी गेलेलं नाही म्हणजे 150 पॉईंटची मुवमेंट जे आहे ते निफ्टीसाठी कमी पडलेलं. मित्रांनो निफ्टीवरती जर बेरिश व्ह्यू ठेवायचं असेल तर निफ्टीचा बेरिश व्ह्यू कुठून बनू शकतो आपला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये हे खूप महत्वाचं आहे. मित्रांनो उद्या जर निफ्टीवरती बेरिश व्ह्यू तुम्हाला ठेवायचं असेल तर निफ्टी सेल करा 17,783 खाली. निफ्टी कुठून सेल करायचा आहे निफ्टी सेल
बिलो 17,783 च्या खाली काय करा, निफ्टी सेल करा. त्या ठिकाणी मित्रांनो 17,750 हे पहिलं टार्गेट भेटेल, त्यानंतर 17,720 हे टार्गेट भेटेल, आणि त्यानंतर 17,675 हे टार्गेट तुम्हाला काय होईल त्या ठिकाणी निफ्टीवरती भेटेल. आणि ह्याच्या खाली जर निफ्टीने ट्रॅव्हल करायला सुरुवात केली तर त्या ठिकाणी एक पॅनिक सेलिंग जे आहे ते निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, क्रिएट होऊ शकतं. ह्या लेवल्स मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी खूप महत्त्वाचे. मित्रांनो तुम्हाला जर माझा हा प्रयत्न आवडत असेल, माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. मित्रांनो मी आता खूप जास्त टाइम जो आहे तो मार्केटसाठी पुढील आठवड्यापासून देण्याचं नियोजन केलेलं आहे. त्यानुसार मित्रांनो तुम्ही आजच्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये, युट्यूबच्या कमेंट्स बॉक्समध्ये जावा आणि प्रत्येकाने जरूर एक एक विषय शेअर करा की बाबा तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग संदर्भात असेल, इक्विटी मार्केट संदर्भात असेल, किंवा इव्हन टोटल स्टॉक मार्केट संदर्भात काय अडचणी आहेत, काय प्रश्न आहेत, कोणत्या विषयावर तुम्हाला माझ्याकडून व्हिडिओ बघायला आवडेल, कोणत्या विषयावरती नवीन कंटेंट ऐकायला आवडेल, हे सर्व कमेंट्समध्ये डिटेलमध्ये टाका. त्याच्यावरती 100% गॅरंटेड पुढल्या काही दिवसामध्ये ह्या व्हिडिओ जे आहेत आपण काय करणार आहे, रेकॉर्ड करून तुम्हाला ते शेअर केलं जाईल. एकदम क्वालिटी, वन ऑफ द बेस्ट कंटेंट जे आहे ते मित्रांनो आजपर्यंत तुम्हाला कुणीही दिलेलं नाही, ते कंटेंट आपण काय करणार आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करणार आहे. त्यामुळे जरूर जास्तीत जास्त लोकांनी ह्या व्हिडिओला शेअर करा, कमेंट्स करा, कमेंट करून सांगा. धन्यवाद, थँक्यू.